राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू वाहनावर बिटरगाव पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक करून 5,99,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सकाळच्या सुमारास बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सोईड गावाजवळ करण्यात आली. अब्दुल वाजिद अब्दुल करीम व मालक सय्यद अमीर सय्यद खमर दोघेही राहणार हिमायत नगर नांदेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बिटरगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणेदार सुजाता बनसोड यांना गोपनीय माहिती मिळाली की हिमायत नगर येथून एक लाल रंगाची पॅझो ॲप मालवाहूमध्ये राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा माल ब्राह्मणगाव सोईट मार्गे ढाणकीमध्ये येत आहे. या माहितीवरून बनसोड यांनी आपल्या पथकासह सोईट येथील हिंदू स्मशानभूमीजवळील डांबरी रोडलगत सापळा रचला तेव्हा एक लाल रंगाचे वाहन संशयितरित्या जाताना आढळून आले. पोलिसांनी संबंधित वाहनाला थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष वाहन व गुटख्याचा साठा असा एकूण 5,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादे बिटरगाव पोलीस कर्मचारी मोहन बाळासाहेब चाटे यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात बिटरगाव ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे मोहन साटे निलेश भालेराव प्रवीण जाधव यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे करीत आहेत.